आमचे डिजिटल पर्यटन या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बाजूची ती घंटीही दाबा, जेणेकरून आमच्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. तर आज आपण माझी युनिव्हर्सिटी म्हणजेच BTU क्वाडबस याचा कॅम्पस आणि आजूबाजूचा परिसर बघणार आहोत. चला तर मग. बस जाते. ही बस क्वाडबस हाऊस पानोफ म्हणजे मेन स्टेशनवरून आमच्या युनिव्हर्सिटीच्या स्टॉपला येऊन थांबते. हे आमचं हॉस्टेल आहे आणि माझी रूम इकडे 3rd फ्लोअरला. ही रूम माझी एक्झॅक्टली. दिस इज द सराउंडिंग. आज पाऊस नाही आहे, स्नो पण नाही आहे, पण हवा खूप आहे. तर मी आता असंच बाहेर निघालो आहे थोडं फिरायला. आज थोडी कंपॅरेटिवली थंडी थोडी कमी आहे, 2 degrees वगैरे आहे तरी पण. पण काल रात्री खूप पाऊस पडला, म्हणून जो सगळा स्नो होता तो तुम्ही बघत असाल, सगळा असा वितळला आहे आणि पाणी झालं आहे. आणि आता पण प्रेडिक्शन आहे की पाऊस दुपारपर्यंत पडेल असं प्रेडिक्शन आहे. तर आता मी टुवर्ड सिग्नल जातो आहे आणि इकडे स्ट्रिक्ट रूल्स आहेत की तुम्ही अनलेस अँड अंटील ग्रीन साईन असेल तोपर्यंत यू कांट क्रॉस द रोड. अँड दॅट्स वाय वी नीड टू बी केअरफुल, नाही तर फाईन, हेफ्टी फाईन्स आहेत इकडे. बघा, हा इथे रेड सिग्नल आहे, आता हा येल्लो झाला आहे आणि आता ग्रीन झाला आहे. बट हा गाड्यांसाठी ग्रीन झाला आहे आणि समोर तुम्ही बघितलं तर वॉकिंगसाठी अजूनही रेड सिग्नल आहे. तो जेव्हा ग्रीन होईल तेव्हाच आपण क्रॉस करू शकतो रोड. तर आता सिग्नल ग्रीन झाला आहे तर आपण क्रॉस करतो आहे. जास्त वेळ ग्रीन राहत नाही. थँक्यू. इकडे कारने मला वे आउट दिला, ते म्हणजे पहिले जा. तर आपण क्रॉस केलं आहे. ओवरऑल बघायला गेलं ना तर तसा इथे कोरोनाचा एवढा प्रभाव दिसून येत नाही, कारण लोकसंख्या तशी खूप कमी आहे. आणि ओवरऑल हे जे स्टेट आहे ब्रँडेनबर्ग, ते थोडं म्हणजे इट्स काइंड ऑफ रुरल स्टेट, सो जास्त सिटीज असंच नाही आहेत आणि म्हणून डेन्सिटी खूप कमी आहे पॉप्युलेशनची आणि त्याच्यामुळे ओवरऑल केसेस कमी आहेत. बट ही जी समोरची बिल्डिंग आहे ती आमची लायब्ररी आहे, खूप मोठी आहे लायब्ररी. सगळे लेक्चर्स मोस्टली ऑनलाईन गेल्यामुळे कॅम्पस क्लोज्ड आहे आणि इन पर्सन लेक्चर्स कुठचेच होत नाही आहेत, कुठच्याच फॅकल्टीचे होत नाही आहेत. ऑलमोस्ट सगळे ऑनलाईनच होत आहेत लेक्चर. तर आता आपण मेन कॅम्पसकडे चाललो आहे. हे असे कठडे आपण म्हणतो तसे बसायला आहेत बाहेर. आणि इथे वरती तुम्ही बघितलं तर लिहिलंय हर्सलिश वेलकम, म्हणजे यु आर वेलकम. असे सायकल स्टँड्स आहेत पार्क करायला. तर आपण आता इथे पुढे जाऊया, कारण आतमध्ये तर सगळं बंद आहे. हा असा मॅप लावला इकडे कॅम्पसचा. लेअर के बॉयड म्हणजे लेक्चर जिथे असतात त्याची बिल्डिंग, गे बॉयड म्हणजे बिल्डिंग, लॅबॉर गे बॉयड म्हणजे तिथे लॅबोरेटरीज असतात, लॅब. हा ओवरऑल मॅप. तर आपण
परत बाहेर चाललो आहे थोडं पुढे अजून फिरायला. ही समोर परत ती आर्किटेक्चर अशी बिल्डिंग आहे. तर मी तुम्हाला ओव्हरऑल चालता चालता माझ्या कोर्सचं बॅकग्राऊंड आणि सगळं सांगतो. मी इकडे पॉवर इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करतो आहे आणि हा कोर्स इकडचा एक व्हेरी वेल नोन कोर्स आहे. पॉवर इंजिनिअरिंगमध्ये माझ्या कोर्समध्ये एक्झॅक्टली मला रिन्युएबल्समधून पॉवर जनरेशन आहे. याच्या व्यतिरिक्त फॉसिल फ्युएल्समधून पण पॉवर जनरेशन आहे, म्हणजे स्टीम पॉवर प्लांट, गॅस टर्बाईन पॉवर प्लांट, याच्यातून पण कशी पॉवर जनरेट केली जाते इकडे, किंवा इकडे न्यूक्लिअरचा पण बेस बऱ्यापैकी आहे. बट आता जर्मनी इज गोईंग टुवर्ड्स झिरो न्यूक्लिअर पॉवर, कारण त्यांना न्यूक्लिअर पॉवर ही खूप मोठी रिस्क वाटते आणि ॲक्च्युली ती खूप मोठी रिस्क आहे. सो आम्हाला हेच शिकवलं जातं की विथ व्हेरी 100% इफेक्टिवनेस अँड एफिशियन्सी हाऊ कॅन वी जनरेट पॉवर फ्रॉम द रिन्युएबल सोर्सेस दॅट वी हॅव. कारण फॉसिल फ्युएल्स तर आज आहेत, काही वर्षांनी ते डिप्लीट व्हायला सुरू होतील, ऑलरेडी झालेत. आणि त्यावेळेसाठी आपल्याकडे फक्त रिन्युएबल्सच हातात असणार आहे. सो बेसिकली माझ्या कोर्सचं बॅकग्राऊंड हे, प्लस माझ्या कोर्समध्ये मला पॉवर मार्केट कसं असतं इकडचं त्याच्याबद्दल पण खूप डिटेलमध्ये सांगितलं जाते. थोड्या पुढे गेल्यावर मी तुम्हाला एक सुपर मार्केट दाखवीन. मी आत्ता आतमध्ये जाणार नाही पण बाहेरून दाखवीन. त्याचं नाव लिडल आहे, लिडल LIDL, आणि ते इकडचं एक सुपर डिस्काउंटर सुपर मार्केट आहे. म्हणजे त्याच्यात खूप वस्तू तुम्हाला स्वस्त मिळतात, बट दे डू नॉट कॉम्प्रोमाइज विथ द क्वालिटी. क्वालिटी सगळ्याच प्रोडक्ट्सची इकडे सेम आहे. सो क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता इकडे सुपर डिस्काउंटर मार्केट्स खूप आहेत. येस, हे ग्रीन झालं आहे, तर आता मी क्रॉस करतो. तर हे समोर जे दिसतं आहे ते लिडल आहे. याचे टायमिंग वगैरे सगळं दिलं आहे इकडे. खूप गाड्या पाकडे आहेत, म्हणजे लोक आहेत आज पण शॉपिंग करायला. लिडल इथे ऑडी दिसणं खूप, म्हणजे ऑडी तर एकदम टॅक्सी वगैरे पण ऑडी असतात. ओ शिट, इथे मारुती सुझुकी दिसते. ओ वाव, खूप रेअर आहे मारुती सुझुकी इथे दिसणं, खूप रेअर आहे. लिडल आहे. आता आपण परत घरी जातो आहे. आणि ही मारुती सुझुकी स्विफ्ट आहे. ओ, जरी मी म्हणतोय की थंडी आज कमी आहे, बट स्टील हात एकदम फ्रीज झालेत, नम झालेत, आणि म्हणून आता घरी जायला निघालो आहे. ग्लोव्ज नाही आणले आज मी, कारण मला वाटलं थंडी कमी असेल आज म्हणून, बट स्टील हात नम झालेत. मग त्यांची अशी मुवमेंट करायला लागते. हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा त्यांचा कार चार्ज करण्याचा पंप आहे, डेल्टा. आणि इथे मोस्टली इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतात, सो त्या इकडे येतात चार्ज करायला. आता मी कॅम्पसच्या एक्झॅक्टली आतमध्ये आलो आहे. इथे असे छोटेसे ट्रीज आहेत जे आत्ता नाही दिसणार, असे स्मॉल बेंचेस आहेत जस्ट फॉर सिंगल पर्सन. मागे आमचं हॉस्टेल आहे, ते तर आपण मगाशी बघितलं ते. एकदम मस्त असा बेंच किंवा बसायला असते.
तर आता हे थोडंसं बघून घरी चाललो आहे परत, आणि खूप थंडी आहे त्याच्यामुळे जास्त वेळ बाहेर राहणं पण बरोबर नाही. वॉकिंग टुवर्ड्स माय हॉस्टेल, त्याच्या समोर दिसते ब्ल्यू कलरची बिल्डिंग, तीच मगाशी तिथून आपण सुरू केलेलं तेच हॉस्टेल. हा स्टॉप आहे बससाठी, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.